समर्थ हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त जामखेड येथील डॉक्टर भरत दारकुंडे यांनी मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात 157 गरजू लोकांनी लाभ घेतला आहे. या सर्व लोकांना तपासून आरोग्याविषयी माहिती डॉक्टर अमोल भगत MD मेडिसिन यांनी शेतकरी गोरगरीब अशा लोकांना व्यवस्थित तपासून माहिती दिली. यावेळी सर्व रुग्णांनी समाधान व्यक्त केलं आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी यांच्या शुभहस्ते केले आहे. यावेळी लव शिंदे, सागर सदाफुले, अमोल शिंदे, निलेश माने, किरण अंधारे, उमेश डगे, गणेश उबाळे, संजय काका काशीद, पांडुराज भोसले, उमेश राळेपात, अभिजित राळेपात, उत्कर्ष कुलकर्णी, गणेश जोशी, मयूर भोसले, भाऊ पोटपोडे आदी उपस्थित होते. या शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी, ECG तपासणी, दमा, अस्थमा पेशंटसाठी PFT, फुफ्फुसाची तपासणी, हाडांचे सर्व आजारांसाठी एक्सरे, मधुमेह, शुगरच्या पेशंटसाठी शुगर तपासणी, ॲमिनिया, हिमोग्लोबिन तपासणी या सर्व तपासण्या मोफत केल्या आहेत. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभलं आहे. महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन सकाळी 10 झाले असून या शिबिरात डॉक्टर अमोल भगत MD मेडिसिन हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अशा भगत MBBS DGO, स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अर्जुन शेळके, अस्थिरोगतज्ञ डॉक्टर भरत दारकुंडे, संचालक डॉक्टर सोनल दारकुंडे, संचालक समर्थ हॉस्पिटल जामखेड हे यांनी तपासणी केली आहे. तसेच सोनेगाव येथील बोलबट हे विषबाधा झालेले पेशंट समर्थ हॉस्पिटल येथे 2 ते 3 दिवसापूर्वी ॲडमिट केले होते. या पेशंटवर देखील डॉक्टर भरत दारकुंडे यांनी योग्य ते उपचार करून ते पेशंट वर्धापन दिनानिमित्त शुद्धीवर आले व त्याला सर्व टीमने कष्ट घेऊन आज बरे केलं आहे. पेशंटचे वडील हरिदास बोलबट यांनी देखील डॉक्टर भरत दारकुंडे व त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत. आणि हा समर्थ हॉस्पिटल हे गरिबांचा दवाखाना आहे असं देखील हरिदास बोलबट हे बोलायला विसरले नाही. माझा मुलगा इस्पम पेला राहणार सोनेगाव, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर, हरिदास रंगनाथ बोलबट. आपल्या शेतामध्ये जाऊन इस पेला, माझी गरीब परिस्थिती एकदम बिकट. तर इथं हॉस्पिटल आलो मी, समर्थ हॉस्पिटल इथं आलो. ह्यांच्या कर्मचाऱ्यांनी मला न रुपया मागता न काय करता माझं पोर आज सुधीवर आणलं. 5 दिवस अजून रुपया मागितला नाही, मी रुपया भरला नाही. माझी बिकट परिस्थिती, गरीब आहे मी. ह्यांनी सहकार्य भरपूर केलं, त्याचं अत्यंत आभारी. डॉक्टरनी बी असं सहकार्य केलं, अजून मला रुपयाचा भर म्हणजे नाही, मेडिकलचा नाही आणि त्यांचा बी नाही. आज 6 दिवस उभारला माझ्या पोराचं तोंडाचं कार्ड. आज मोठी नडी थोडा सुधीवर आला माझा मुलगा. अजून रुपयाचं नाव केलं नाही किंवा पैसे मागितले नाही. माझा पोरगा व्यवस्थित झाला आणि त्या यांनी भरपूर सहकार्य केलं, त्यांचं अत्यंत आभारी. नमस्कार. आज 3 मे 2023 रोजी डॉक्टर भरत दारकुंडे यांनी 1 वर्षापूर्वी दवाखाना चालू केला होता समर्थ हॉस्पिटल या नावाने. आज त्या दवाखान्याला 1 वर्ष पूर्ण झाले आहेत. यासाठी डॉक्टरांनी 5-6 डॉक्टर इथं आणलेले आहेत आणि गोरगरिबाची सेवा करत आहेत. या शिबिरामध्ये महत्त्वाचं म्हणजे सर्व शिबिरातील लोकांना तपासून मोफत तपासणी करून त्यांना मोफत औषधे देणार आहेत. तसेच या शिबिरामध्ये या शिबिरापासून पुढील वर्षभर सर्व पेशंट लोकांना मोफत जेवण देणार आहेत. ही यांची स्कीम आहे. आज या कार्यक्रमासाठी आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला, धन्यवाद. तसेच आमचे जामखेडचे पोलीस निरीक्षक साहेब महेश पाटील साहेब हे पण आले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद, आभारी. समर्थ हॉस्पिटल जामखेडच्या वर्धापन दिनानिमित्त मी स्वतः पोलीस निरीक्षक महेश पाटील, या ठिकाणी MD मेडिसिन डॉक्टर भगत सर, जैन संघटनेचे अध्यक्ष संजय कोठारी सर, डॉक्टर स्वतः आणि इतर सर्व प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी हजर आहेत. वर्धापन दिन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. वर्षभराच्या कालावधीमध्ये ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याची सुविधा जवळ मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. हॉस्पिटलने अत्याधुनिक सर्व ऑपरेशन थिएटर्स, ICU वॉर्ड, जनरल वॉर्ड, महिला आणि पुरुषांच्या वेगवेगळ्या वॉर्ड्स रूम उपलब्ध करून ग्रामीण भागातील कमी दरामध्ये, अत्यल्प दरामध्ये सेवा केलेली आहे, याचा आनंद आणि अभिमान वाटतो. अशीच त्यांनी सेवा भविष्यकाळातही चालू ठेवावी. आज एक त्यांनी शिबिर पण आयोजित केलेलं आहे. वेगवेगळ्या गंभीर आजारांबद्दलचं डायग्नोसिस मोफत दरामध्ये होत आहे. त्याला पण सर्व जनतेने येऊन त्या शिबिराचा लाभ घ्यावा आणि असेच जामखेडकरांची सेवा सर्व जे भगत सर, शेळके सर, दारगुंडे मॅडम आणि दारगुंडे सर आहेत, त्यांनी जामखेडकरांची अशीच सेवा पुढे करावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू.
एक डॉक्टर अमोल भगत एमडी मेडिसिन समर्थ हॉस्पिटलमध्ये गेल्या एक वर्षापासून मी काम करत आहे. तसेच आज मी मोफत शिबिर पण आयोजित केले आहे दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त. त्यामध्ये पेशंटचं ECG एक्सरे रक्तातली साखर CBC हे सगळं फ्रीमध्ये करून देतो. तसेच अल्पदरामध्ये आपण लोकांची सेवा करत आहे आणि इथून पुढे जे पेशंट आमच्याकडे ॲडमिट होतील त्यांच्यासाठी जेवणाची पूर्ण सोय अशी उपलब्ध करून दिली आहे मोफत दरामध्ये. इथून पुढेही अशी सेवा मी करत राहीन. प्रतिनिधी किरण रेडेचं अशोक वीर विश्वदर्शन न्यूज जामखेड.